याला म्हणतात गनिमी कावा. बरोबर, लक्षात ठेवा. हो, आमचे आबासाहेब येणार तर लवकरच. यायला तर पाहिजेतच. गगनात सूर्य हवास ना बाळराजे. बाईसाहेब. सगुणाबाई या. अहो, कुठे आहात तुम्ही? तुमचे अनुष्ठान अपुरे राहिले, परंतु देव मात्र पुरा पावला तुम्हाला. काय झालं? अहो, राजे तह करतायत आणि सिद्धी जौहरनेही त्यास होकार दिलाय. म्हणजे राजे वेढ्यातून बाहेर पडणार? तर हो. कधी? या 2 दिवसात. पण राजांची सलामती? ती पहिली. बर झालं बाई, काही करून इकडची पावलं दिसली. म्हणजे सार्थक झालं नवसायासाचं आमच्या. खबर मिळाली आणि आम्ही तुमच्याकडे धाव घेतली. पण तुम्हाला सांगितलं कोणी? अहो, 12 महल 18 कारखाने सर्वात समजले. गडावर जल्लोष सुरू झालाय. बरं झालं बाई, आई भवानी तुझा आशीर्वाद बाई. हुर्र 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 अय्या, एवढी छान बैलगाडी कोणी दिली शंभू बाळाला? आऊ साहेबांनी. पण गाडीवाले दादा, तुम्ही निघालाय कुठे? शेतात. शेतात कशाला? भोपळा आणायला. कांदा, मुळा, चाकवत. एवढी भाजी कोणासाठी? आपल्यासाठी. अय्या, केवढी केळणी. वाघही आहे तुमच्याकडे? थांबा, जवळ नका जाऊ, चावेल. तुम्ही आहात की मारायला? मारायचं नाही, आऊसाहेबांनी दिला आहे तो. पाळणार आम्ही. वाघाला कोण पाळतं का? हो. कोण? आई जगदंब. खरेच? हो, मोठे गुणी बाळ आमचे. आऊसाहेब आता घोडाही आणणार आम्हाला. मग काय ग सुंदरी? काय नाही काय नाही, मला आपली काळजी वाटत होती ना. कसली काळजी? कसली म्हणजे हेच, याव साहेबांनी रागाच्या भरात तुम्हाला शिक्षा केली, हातपाय बांधलं की काय? शिक्षा? उलट आऊसाहेब खुश झाल्या, खेळणी दिली. अस द्यायलाच पाहिजे खेळणी. अजून भाऊरा बी द्या म्हणावं, म्हणजे फिरवत बसाल गरा गरा.